ज्ञान भास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सदाशिवपेठ पुणे जेईई सीईटी आणि नीट साठी विशेष मार्गदर्शन 100% यशाची खात्री उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज सोयीनुसार बॅचेस संपर्क www.ज्ञानभास्कर.com आणि 94221394001 किंवा 94220363933 वर। वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आजपासून कडक निर्बंध लादले आहेत। हॉटेल्स बार बरोबर सलूनची दुकाने बंद ठेवल्याने वाघोली नाभिक संघटनेने आज दुपारी अचानक पुणे नगर महामार्गावर रास्ता रोको करत शासनाच्या निर्णयाचा निषेध केलाय। यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। सुमारे 100 ते 150 सलून व्यावसायिकांनी हे रास्ता रोको आंदोलन केलं। अचानक त्यांनी रस्त्यावर येत रास्ता रोको केला, यामुळे वाहतूक कोंडी झाली। लोणीकंद पोलिसांनी धाव घेत हा रस्ता रोको थांबवला। यानंतर वाघोली पोलीस चौकीसमोर त्यांच्याशी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी संवाद साधला। दुकान बंद करून आमचा घास हिरावून घेतला जात असल्याचे या व्यावसायिकांनी सांगितलं। कोरोना विस्फोट सध्या झाला आहे, त्यामुळे शासनाने हे निर्बंध आणले आहेत। तुम्ही सहकार्याची भूमिका घ्या, तुम्ही तुमचे निवेदन द्या, आंदोलन करू नका। मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही बोलतो, अशी विनंती मानकर यांनी व्यावसायिकांना केली। यानंतर त्यांचे प्रतिनिधी वगळता सर्व व्यावसायिक परत गेले। संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलंय। आज या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसलो आहोत। खरं तर या सरकारने सलून बंदचा निर्णय घेतलाय, त्याचा जाहीर निषेध करतो। मेलेल्या सलून व्यावसायिकांना अजून सरकारने मारू नये अशी आम्ही विनंती करतोय। आम्ही सलून व्यावसायिकांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे, गेले 8 महिने झाले म्हणतोय। आम्ही सरकारला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे, पण हे सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे। त्याचबरोबर आमचं म्हणणं असं आहे की कालचा जो निर्णय घेतलाय तो निर्णय सरकारने त्वरित माघारी घेण्यात यावा। आजपर्यंत जशी काळजी घेऊन सलून व्यावसाय करतोय, तशी सलून व्यवसायाला आम्हाला परवानगी मिळली पाहिजे। आमच्या 16 सलून व्यावसायिकांनी आत्महत्या केल्यात, त्यांना देखील मदत या सरकारने दिली पाहिजे। आमच्या सलून व्यावसायिकांचं म्हणणं माननीय मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतलं पाहिजे। आमच्याबरोबर चर्चा न करता सलून व्यवसाय बंदचा निर्णय घेतला जातो, हा सलून व्यावसायिक आणि सलून ज्या नाभिक समाजावरती लय मोठा अन्याय आहे, अशा प्रकारची आमची मागणी आहे। आज रोजी शासनाची जी काही भूमिका चालू आहे ती पाहता गेली वर्षभर तर सलून सेवकांना सगळे नाकी न आणलेलं आहे। कारण की असं काही भासवलं जात आहे की कोरोना जो पसरतोय तो सलूनमधूनच पसरतोय, अशी वस्तुस्थिती नाही आहे। ही नसताना विनाकारण सलून सेवकांवर का अन्याय केला जातो, हा प्रश्न आम्हाला शासनाला वेळोवेळी विचारावा असं वाटतो। आणि आजचं जर उदाहरण पाहिलं तर सलून सेवक काय करतो की प्रपंचाला सर्व प्रापंचिक माणसाला सुशोभित करतो, त्याच्या प्रपंचात रंग भरतो, पण तो सलून व्यवसाय बंद ठेवून ज्या दारूनी संसाराची राख रांगोळी केली जाते तो दारूचा व्यवसाय चालू ठेवला आहे। आणि सलून सेवकांना घरी बसवले ते पण कुठल्याही प्रकारचं अनुदान किंवा मदत न देता घरात बसा, कोंडून मरा पण घरात बसा, ही जी शासनाची भूमिका आहे ही निश्चित चांगली नाही, याचा जाहीर निषेध आम्ही करत आहोत। आमच्या दुकानात चालू झाल्याच पाहिजे, सलून दुकानात चालू झाल्याच पाहिजे। पुढचं पाऊल काय हे जर होत असेल तर शासन जर त्याच्या निर्णयात ठाम असेल तर आम्ही असहकार आंदोलन करू, आमच्या दुकानं आम्ही उघडू।